Sütlü. माफ करा जीजी। तुमच्या लेकीकडनं चुकलं असतं तर तुम्ही माफ केलं असतं ना। तसंच मोठ्या मनाने मला माफ करा। इथून पुढे परत असं नाही वागणार मी। शांतू बाळा शांतू, तुझी तुला चूक समजली आता समजा, पण आजपाव तर तू अशी कधीच वागली नव्हतीस। आताच का अशी वागायला लागलीस तेच मला कळणं झालंय। मला बी कळना, पण काय करू जीजी, माझ्या आईचं काळीज आहे हो। जेडी साठी लय जीव तुटतो बघा माझा। पण मी तुम्हाला खात्री देते परत मी नाही असं वागणार। अगं तू आम्हाला बोललीस त्याचं काय नाही वाटलं आम्हाला, पण तू शीतलला नको होतस बोलायला। अगं ती आपल्या घरासाठी एवढं करते इतकं झटते आणि तू होय। तुमचं पण बरोबर आहे, शीतल आपल्या घराचं चांगलं व्हावं म्हणून झटते। नाही बोलणार परत, रागाच्या भरात बोलले। आणि हे बघ पुरी, बाईच्या जातीनं सारखं सारखं घर सोडून जाते म्हणणं बरं दिसतं का? आणि जाऊन जाऊन तरी कुठं जाणार होतो तवा? गाव काय सोडवताय वय आम्हाला, आणि तुमच्याशिवाय आम्हाला हाय तरी कोण? आणि कुठल्या तोंडाने माहेरच जाणार होते? रागानं गेलो खरं, पण शीतलनं आमची मनधरणी करून आम्हाला परत आणलं ह्या घरात। जीजी मी एवढं बोलले शीतलला, पण पोरीनं राग नाही धरला। शीतल माफ कर मला। हो मामी, असं काय करताय? अगं तुला मी वाटेल तसं बोलले। अहो तुमच्यासाठी जशी जेडी आहे तशीच मी बी आहे, मला बोलायचा अधिकार आहे तुम्हाला। खरंच शीतल तू लेकी सारखी आहेस बघ मला। पण तू मनात काय ठेवू नको। नाही ठेवणार, पण मामी परत हे घर सोडून कधी जायचं नाही। होय नाही जाणार। आणि तुम्ही बी राग सोडा आता, पुढं नाही असं वागणार मी। पुष्पे अगं किती बी राग आला ना तर आपण काय बोलतो याच्याकडे जरा लक्ष देत जा। तुझ्या बोलण्यामुळे दुखावली जाणारी मन बी आपल्याच माणसांची आहेत हे कधी कळणार ग तुला? होय आता नाही चुकणार। जेडी तुझ्या बाबतीत जे काही घडलं त्यात तुझा काय बी दोष नाही। अगं तुझाच काय दुसऱ्या कुणाचा दोष नाही, ज्याच्या नशिबात असत तीच घडत। पर तू काळजी करू नकोस, तुझी जबाबदारी पेलायला मी समर्थ आहे। तुझा बाप तुझ्या सोबत आहे। मामा फक्त तूच नाही आम्ही सगळे बरोबर। चला आपल्या सगळ्यांचे गैरसमज दूर झालेत, कुणीच मागचं काय उकरून काढायचं नाही। सगळ्यांनी या घरात गुण्यागोविंदानं राहायचंय हे लक्षात असू दे। हा काय करताय? अगे काय नाही हिशोब बघतोय। अहो ते बघूयात नंतर, पण अगोदर तुम्ही जितू भाऊजी संकट बोलून तर बघा की काय झालं। अहो सुमन सांगत होती का आजकाल जितू भाऊजी लई अस्वस्थ असतात म्हणून।
रातभर नीट झोपत पण नाहीत, सारखं कसल्या तर काळजीत असतात. जरा विचारा की नेमकं काय झालंय ते. तू झाला ना त्याचे टेन्शन मध्ये असेल तू. तुम्हाला बोलले का तसं ते? नाही. अहो मग विचारा की त्यांना काय झालंय ते. अगे काय नाही झालेले. तुम्ही माझ्यापासून काय लपवून तर ठेवत नाही ना. आता मी काय लपवणार. आजकाल तुम्ही बी माझ्या संगत आधी सारखं काय बोलत नाही. सारखं नजर चोरून चोरून जातात म्हणून म्हणलं. आता नजर चोरायला मी काय चोरी केली होय. अहो मग खरं खरं सांगा की काय झालंय ते. अगे खरंच काय नाही झालेले. तुम्हाला बी आजकाल झोप लागत नाही नीट, आणि सकाळी लवकर उठायला पण चालू केलंय तुम्ही. अगे ते डॉक्टरने सांगितले सकाळी लवकर उठत जाऊन फिरायला जात जा म्हणून. आता फिरायला जायचं म्हणलं तर सकाळी पावसाची रिपरिप असते ना, त्यामुळे नाही जमत. काय बाई काय चाललंय काय कळच ना झालंय. अगे काय नाही चाललेले. तू नको उगाच टेन्शन घेऊस. अक्का येऊ का? ये की ग. काय म्हणतीस? शीतलच्या घरी नेमकं काय झालंय कळलं का? कुठं काय झालंय? अग बाया म्हणजे काहीच माहित नाही तुम्हाला. काय झालंय? शीतलच्या घरी मोठा तमाशा झालाय, आणि पुष्पाचं लय मोठं भांडण झालंय घरात शीतल वरून. काय होय की? तुला कुणी सांगितलं? अवरास्त्या जयश्री आणि पुष्पा भेटल्या होत्या, आणि त्यांनी सांगितलं त्या घर सोडून चालल्या त्या. अग बाई मग गेल्या वय? नाही नाही, शीतल मागणं आली, माफी मागितली, तरी सुद्धा पुष्पा ऐकाना. मग शीतलला शेवटी जयश्रीच्या पाया पडायला लागलं, आणि मगच पुष्पा जयश्री घरी जायला तयार झाल्या. शीतल पाया पडली? हो, अख्ख्या गावासमोर देवळासमोरच झालं की हे सगळं. तुम्हाला कसं नाही कळलं? अगं पण नेमकं झालंय काय? आता मी तुम्हाला काहीतरी सांगणार आणि तुम्हाला टेन्शन येणार, त्यापेक्षा शीतललाच विचारा की. जयश्रीच्या नवऱ्याला शीतल भेटून आली, आणि त्यावरच काहीतरी झालं वाटत. अग पण ती का गेलती? अहो आता ते हिला कशाला विचारताय, शीतलीलाच विचारायला पाहिजे. पोरगी फाडकण काही बोली नसली म्हणजे झालं. तरी मी तुम्हाला सांगत होते लगीन होऊन 4-5 दिवस झालेत आता पोरीला माहेराला आणा म्हणून. ती इकडं आली असती ना तर यातलं काय बिघडलं नसतं बघा. अहो आता तरी तिला इकडं आला की. आधीच त्यांच्या घरात काय चाललंय काय माहित. आपली पोरगी पण आपल्याला नीट काही सांगत नाही सगळं. त्यापेक्षा असं करा 2 दिवस पोरीला इकडं घेऊन या, आणि तिकडचं सगळं प्रकरण शांत झालं की मग जाईल ती तिकडं. बरोबर आहे अक्का तुमचं. शीतल ही ताली म्हणजे काळजी पण मिटल, आणि तिच्याकडनं कळल काय झालं काय नाही ते. आणि तसं बी लग्न झाल्यानंतर 5 दिवस माहेराला पोरीला आणावी लागतीस की. वय ठीक आहे, मी जातून तिला घेऊनच येतो. हा अहो जाताय ना? हो ही ठेवतून जातो ना. जयडे काय वाटल ते बोलतीस वे? अगं ती उलट बोलत म्हणून काय बोलतीस? खबरदार तिला बोलशील तर. काय ग जयडे कसला विचार करतीस? कसलाच नाही. मग आता निस्त एका जाग्यावर बसून चालायचं नाही, आपल्याला काहीतरी विचार करावा लागल ही ध्यानात घे. आता गोड गोड बोलूनच त्या शीतलेचा काटा काढायचा. बघ घरात आल्यावर त्या म्हातारीच्या मी काय उगच पाया पडली नाही. अगं काय झालंय जेडे तुला? काय नाही. आता मला बी सांगणार नाहीस का? एकदा सांगितलेलं कळत नाही का? म्हणजे माझ्यावर चिडलीस तर. तुझ्यावर कशाला चिडू? मग कुणावर चिडलीस? कुणावरच नाही. मग अशी कानाखाली मारली म्हणून चिडलीस का? अगं मी तर काय करू, त्या जिजीनं माझ्यावर हात होत चालला, त्यात तुझी पिरपीर चालू होती. खर तर त्या शीतलीच्याच कानाखाली वाजवायची होती मला, पण तुझ्यावर राग निघला जिच्यामुळं माझ्या लिकीवर मला हात उचलायला लागलाय ना. त्या शीतलीला लय महागात पडणार आहे हे प्रकरण. ज्या घरासाठी मी राब राब राबले, जे घर मी उभं केलं, आणि जे घर माझ्या नावावर आहे,
त्याच घरातनं बाहेर जाण्याची वेळ तिनं माझ्यावर आणली. तरी बी तुला तिचाच पुळका आहे की ह्या पुळका बिळका काय नाही म्हणून तिचं लाड करत होतीस. अग घरातली सगळी तिच्याकडनं आहेत आणि आता त्यांचा विरोध घेतला ना तर सगळं अवघड जाईल. तेच म्हणलं ही का तिला एवढी चिटकती सॉरी काय म्हणती. हा असं असत तर सगळ्या गावाच्या समोर तिला तुझ्या पाया पडायला लावलं नसत. आणि ही तर आता सुरुवात आहे. ह्या शितलीलांना तिची लायकी दाखवली ना तर नावाची पुष्पा भोईटे फेडरेशन अध्यक्ष नाही. मम्मी आजवर घरात कोणी बोललं नव्हतं तसं अजिंक्य बोलले. ज्या क्षणी त्यांनी तुझं मन मोडलंय ना त्या क्षणी ती माझ्या मनात न उतरल्यात. अजिंक्यांनी मला बोलून लई मोठी चूक केली आणि ते पण त्या शितलीसाठी. याचे परिणाम तर त्यांना भोगावेच लागतील. जे काय घडलंय ना त्याची परतफेड तर शितलीलाच करावी लागणार आहे. आता तिला ह्या घरात सुखासुखी जगून द्यायची नाही. ते तर तिला तसं बी मी जगू देणार नाही. पुष्पी परत आली ती एक बरं झालं. रागाच्या भरात नाही तसं बोललो आपण तिला. होय पण तू पण कधी न चिडणार आजकाल तिशी असं का वागायला सर. अगं ती करतीस तसं म्हटल्यावर माझा बी ताबा सुटतो. अरे पण पुष्पीचा स्वभाव कसा आहे ते ठावाय नव आपल्याला. मग पोरा अशा वेळी आपण थोडी माघार घ्यायची असते र. अगं पण बोलायला काही लिमिट असतं का नाही किती बोलावं एखाद्याला. आता ती शीतल बिचारी जेडीच्या नवऱ्याकडे आपल्यासाठीच गेली होती का नाही. आता तो नवरा अडगाय त्याला ती काय करणार. एवढ्यावरनं पुष्पी किती बोलली शीतलला. अरे पाहुण्याचा फोन आल्यामुळं राग राग झाला असेल तिचा. त्याला तरी अक्कल आहे का त्याला सात जन्मात एवढी चांगली पोरगी भेटली असती का. जाऊ दे बाबा आता आपण जेडील त्या माणसाकडे पाठवायची नाही. उद्या काय केलं तर काय करतोस. माझं तर डोकंच चाला ना एक लचंड निस्तरच तोर दुसरं उभं राहतय. परमेश्वराच्या कृपेनं सगळं ठीक होते बाबा. समाधान नाना या की. नाना बसा की या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी बसा. नाना अपायाला काय झाले. होती रानात सेड लागला. सगळे ठीक आहे ना. होय आजा पाणी आणजा की. हा नको नको मी शीतलला न्यायला आलोय. नाना हे बघा गावातून तुम्हाला काहीतरी चुकीचं कळलं असेल पण आता सगळं व्यवस्थित आहे. होय थोडे गैरसमज झाले होते त्याच्यातून वादावादी पण झाली पण आता काय बी गैरसमज नाहीत बघा. होय आलंय ते माझ्या कानावर पण असं काय घडलं म्हणून मी तिला न्यायला नाही आलेलो. मग जे लग्नानंतर 5 दिवसांनी लेकीला माहेरी न्यायचं असतं ना तसं न्यायला आलोय. खरं तर सकाळीच येणार होतो न्यायला पण जरा कामात अडकलो ना म्हणून आणि ही हिता आल्यावरच माझ्या कानावर आलं. तुम्ही तसं काय समजू नका. अग बाई नाना तुम्ही कवा आला. आता चालू आवाज ऐकला ना मी तुमचा म्हणून लगेच आले. अहो जयडीला आमच्या बरं नाही म्हणून जरा बसली होती तिच्या जवळ. काय विशेष म्हणलं. काय नाही शीतलला घरी न्यायला आले. अग बाई आलीच की 100 वर्ष आयुष्य लेकीला. सुखीरा काय म्हणलात नाना. काय नाही शीतलला घरी न्यायला आलोय. का हे बघा नाना आमच्या शीतलला कुठं सुद्धा न्यायची नाही. आता ती ह्याच घरात राहणार. लग्नानंतर 5 दिवसांनी माहेरी पाठवतात ना म्हणून न्यायला आलो. असो भय भया माझ्या तर काळजाचा ठोकाच चुकला. हा तसं असल तर मग ठीक आहे. तस बी
मी माझ्या पोरीला कुठं सुद्धा सोडणार नाही. अव किती गुणाची पोर आहे तुमची. रागाच्या भरात मी चुकले पण तिनं समजून घेतलं मला. एवढी समज कुठं आली हो पोरीच्यात आणि ते बी एवढ्या लहान वयात. आजकाल अशा मुली कुठं असत्यात हो इतक्या समजूतदार. तुमचा संस्कार आहे ती नाना. तुम्ही तिचं एवढं कौतुक करताय हे ऐकून लय बरं वाटलं. आव कौतुक करण्यासारखीच पोर आहे ती. ओय शीतल जा बाळा तुझं आवर जा. आव पण अग माहेरला जायला मिळतंय ते तुझं नशीब समज. आमच्या नशिबात ते बी नाही. जा चार दिवस माहेरला राहून ये जा आणि अजून चार गोष्टी शिकून ये. जा जा बॅग भर जा. अजिंक्य तुम्ही बी जावा बॅग भरायला मदत करा. ना ना आता तुम्ही बी असं कारण पुढे केलंय की आम्हाला बी काय बोलता येईना बघा. घेऊन जावा शीतलला दोन दिवस पण परत पाठवा लवकर. काय आहे आजी आता 5-7 दिवसात जाईल परत त्या दोघांना एकमेकांना वेळ द्यायला मिळाला नाही असं नको व्हायला. होय शिकले. हा बोला की भाऊजी. काय झालं? काय नाही. सामान सगळं नीट घे. आओ शीतल कुठे? येते. अग बाई आलीच की? काय ग किती वेळ बॅग भरायला आणि हे काय एवढेच बॅग हे? अग 3-4 दिवस माहेरात राहायची आहेस. नाही घेतलेत पुरेसे कपडे. बर नीट जा आणि पोचल्यावर अजिंक्यांना फोन करून सांग. नाही म्हणजे काळजी वाटते म्हणून म्हणलं. येते. अग असू दे. मामा येते. असू दे. जी जी शीतल लवकर ये. हा अग आम्हाला करमायचं त्याच्याशिवाय. जयडी कुठे? अग ती झोपली. डोकं दुखतय ना तिचं म्हणून गोळे घेऊन झोपली. तू ये जाऊन लवकर. येतो येतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला येतो.